गेले अनेक महिने अनेक बैठकांमध्ये महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आमच्या सर्व मित्र पक्षांच्या बरोबर चर्चा करत होती. देशात इंडिया आघाडीच्या काही बैठका झाल्या, त्यातूनही महाराष्ट्रातला हा अलायन्स व्हावा याबद्दल 2-3 वेळा चर्चा इंडिया आघाडीत दिल्लीच्या स्तरावर झाली. आमच्या बैठका होत असताना आपण सर्वांना बऱ्याच मोठ्या अशा बैठकांना उपस्थित थांबावं लागलं. बराच काळ तुम्ही देखील आमच्या या आघाडीच्या बैठकांना जणू काही उपस्थित होता, असंच जवळपास 3-3, 4-4, 5-5 तास आपण आमच्या बैठकीच्या बाहेर तिष्ठत राहिलात, आपणही मोठं सहकार्य केलं. आज मला सांगायला आनंद होतोय की गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली ही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी ही आज विजयाची मुहूर्तमेढ करते आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन गेले काही दिवस ज्या चर्चा केल्या त्याला पूर्ण विराम देऊन पूर्ण ताकदीनं सर्व घटक पक्ष एकत्रित येऊन आजपासून या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभापासून सगळ्याच गोष्टी आजपासून होत आहेत आणि म्हणून आजचा शुभमुहूर्त आपण सर्वांना हा निश्चितच महाराष्ट्र विजयाची इंडिया आघाडीच्या आणि महाविकास आघाडीच्या विजयाची मुहूर्तमेढ करणारा ट्रेल आणि ती विजयाची गुढी आजपासून उभा करून महाराष्ट्रातल्या अन्याय, महाराष्ट्रातली महागाई, महाराष्ट्रातल्या महिलांच्यावरचा अन्याय, महाराष्ट्रातली बेकारी, तरुणांच्या माथी जी गेली 10 वर्ष आम्ही बघतोय, या सगळ्यातनं महाराष्ट्रातल्या जनतेला बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी आपण सर्वांच्या पुढं आम्ही सगळे आज महाविकास आघाडीचा अलायन्स जाहीर करण्यासाठी इथं आलोय. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आम्ही अनेक पक्षांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी नाही यश आलं, पण या सगळ्या गोष्टी मागं टाकून आता आम्ही जे एकत्रित आलो त्यामध्ये आमच्या शिवसेना पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे, काँग्रेस पक्ष आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, समाजवादी पार्टी आहे, आम आदमी पक्ष आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, समाजवादी गणराज्य पार्टी आहे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे. या व्यतिरिक्त अनेक संघटना आहेत की ज्या रिपब्लिकन विचाराच्या आहेत, आंबेडकरी विचाराच्या आहेत, अशा अनेक संघटना आमच्या या महाविकास आघाडीच्याशी जुळलेल्या आहेत. सगळ्यांच्या वतीनं आज साधक बाधक चर्चा करून जे निर्णय झाले ते आपल्या समोर आपण या ठिकाणी मांडू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मला खात्री आहे की या येणाऱ्या निवडणुका 5 फेजेसमध्ये महाराष्ट्रात आहेत, त्या 5 फेजमध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला याच पद्धतीनं लाभेल आणि आमचे विचार महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे देखील आप प्रभावीपणाने कराल असा विश्वास बाळगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. आज आपण ज्यासाठी आलेला तो आपल्या मनातला मुख्य प्रश्न आहे, जागा वाटप कसं झालंय किंवा आपण किती जागा कुठे लढताय. खरं म्हणजे ही जबाबदारी आम्ही नानाभाऊ पटोले यांच्यावर दिली होती, नानासाहेब तुम्ही आपलं जे जागा वाटप आहे ते जाहीर करा. नानांचं म्हणणं आहे की ते जबाबदारी त्यांनी इकडे पटापट वाचतो, मी करतो ना, नंतर प्रश्नोत्तर होऊ ना.
सर्वप्रथम मी काँग्रेस ज्या जागा महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून लढवते ते मी आपल्या समोर ठेवतो. नंदुरबार या काँग्रेसच्या जागा मी वाढवतो. नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई नॉर्थ सेंट्रल, उत्तर मध्य, जिथे अनेक वर्ष प्रिया दत्त निवडणुका लढत आहेत तो म्हणजे तुमच्या माहितीसाठी सुनील दत्त होते, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि नॉर्थ मुंबई, उत्तर मुंबई या 17 जागांवर काँग्रेस लढेल. आता राष्ट्रवादी काँग्रेसची यादी साधारण अशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची यादी आहे. बारामती बाबत चर्चा झाली नाही म्हणून बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड या 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार लढते. शिवसेनेच्या जागा अशा आहेत साधारण: जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, मुंबई नॉर्थ, दक्षिण मध्य मुंबई नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम मुंबई नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम इथे अमोल कीर्तिकर आपले नॉर्थ वेस्ट मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्य म्हणजे मुंबई साऊथ सेंट्रल नंतर मुंबई दक्षिण मुंबई साऊथ या साधारण 21 जागा शिवसेना लढते आणि मुंबई ईशान्य या 21 जागा शिवसेना लढते. साधारण शिवसेना 21, काँग्रेस पक्ष 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जागांवर लढत आहे आणि अत्यंत या जागांचं वाटप हे अत्यंत खेळीमेळी सहजरित्या झालेलं आहे आणि ह्या 48 जागांवर कशा प्रकारे प्रचारांना एकत्र राबवायची या संदर्भात आत्ताच काही वेळापूर्वी आम्ही एकत्र चर्चा केली. धन्यवाद. मी माननीय शरद पवार साहेबांना विनंती करतो जर आपल्याला काही संवाद साधायचा असेल प्रमुख नेत्यांशी तर आपण सुरू करा. या ठिकाणी तिन्ही पक्षांच्या वतीनं
कोणते उत्तर असताना त्यांच्यात सुखृत केली आणि निर्णय जाणार आहेत याचं वाचन तुमच्या पुढे केलं आहे. अठ्ठेचाळीस जागा आहेत, यापैकी एकाही जागेवर आता मात्र भेद किंवा मतभिन्नता नाही. चौथं एक वाटत आहे, त्यामुळे ते सांगली असेल किंवा आणखीन काय असेल याचं जे वाचन केलं त्या सगळ्याचा निर्णय एक वाजता झालेलं आहे. पहिल्या प्रथम नव्या वर्षाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशाच्या जनतेला हे नवीन वर्ष अत्यंत सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि हुकूमशाही नष्ट होण्याचं जावो या शुभेच्छा देतो. साहजिकच आहे, युती किंवा आघाडी म्हटल्यानंतर जागाबद्दल शक्य असेल तिथे आम्ही चर्चा करत असतो आणि तो प्रत्येकाचा अधिकार असतो. मात्र एक क्षण असा येतो की त्यावेळेला एकमेकाला समजून घेऊन जागा वाटप जाहीर करून प्रत्यक्ष निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू करावी लागते आणि तो क्षण आता आज आलेला आहे. सर्वांच्या मनात शंकांना आजच्या या पत्रकार परिषदेतून उत्तरं मिळाली असतील आणि आपण जो काही विचार करता की खालच्या पातळीवरती वगैरे असं काही नसतं, इच्छा ही सगळ्यांची असते, महत्वाकांक्षी असते, त्याच्याबद्दल काही तो गुन्हा नाही, अपराध नाही. मात्र परत परत सांगतो की जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एका क्षणानंतर या सगळ्या महत्वाकांक्षांना आणि इच्छेला आवर घालून आपण कशासाठी आणि कोणासाठी लढतोय ते डोळ्यासमोर ठेवून लढावं लागतं आणि जिंकावं लागतं. आता कोणाच्याही मनात कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत, सगळेजण जोमाने कामाला लागलेले आहेत आणि आपल्या समोर येण्याच्या आधी आणि नंतर सुद्धा आम्ही आता महाविकास आघाडीचा एकत्रित कार्यक्रम कसा असेल त्याबाबत चर्चा करून त्याच्याही तारखा जाहीर केल्या जातील. आता शिवसेना ज्या 21 जागा लढते त्यावीस तर 21 मी उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना ज्यावेळेला वाटेल एक दोन दिवसात ते जाहीर करतील. प्रयास तो लगातार जारी है और मैं मानता हूं कि अभी ज्यादा प्रयास करने की आवश्यकता नहीं है. पूरी जनता ने तय किया है कि मैंने नारा दिया था किसको तड़ी पार करना है तो ऐसा करके दिखाएगी. आम्ही जेवढं जेवढं ठरलं एवढं तुमच्या समोर सांगितलेलं आहे, कारण लपून ठेवण्यासारखं काहीच नाहीये. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काँग्रेसच मोठं योगदान आहे हे कोणाला आता म्हणजे इतिहासामध्ये मला जायचं नाही आहे. आमचे नेते राहुलजी आणि आमचे नेत्या सोनियाजींना या तानाशाह सरकारने केंद्रातल्या काय ट्रीटमेंट दिलं हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि देशाची जनता या सगळ्या ट्रीटमेंटला समजून आहे, या अपमानाला समजून आहे. सोनियाजींची तब्येत चांगली नसताना सुद्धा त्यांना त्या ईडीच्या ऑफिसमध्ये तास बसून ठेवलेलं आहे. हा देशातला काँग्रेसचा कार्यकर्ता आणि देशातली जनता विसर नाही आहे आणि म्हणून या तानाशाह प्रवृत्तीच्या विरोधात जी काही काँग्रेसने सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये जे आमचं इंडिया आघाडी आहे, आमचं राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे, जागाटपाचा हा तिळा जो आहे हा जो आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे, मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदीचं सरकार हे सत्तेतून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे आणि महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रातून भाजपचं पाणी करणं, त्याला सत्तेच्या बाहेर काढणं,
आणि राज्याच्या जनतेला, कारण की आज राज्यातलं जे सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे, केंद्रातलं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे, झुटो सरदार असं व्याख्या दिली तर आजकाल चंद्रपूरमध्येही आपण पाहिलं की म्हणजे पुन्हा म्हणजे काँग्रेसनी जो जाहीरनामा सामाजिक न्यायाचा दिला त्याला मुस्लिम लीगशी जोडतात आहेत, यांची पातळी किती खाली गेली हे आपल्याला पाहायला मिळती आहे. जनगणना हा या देशातल्या प्रत्येक बहुजनांचा शोषित पीडितांचा तो अधिकार आहे. राहुल गांधीजींनी ती भूमिका मांडली, यांच्या पोटात दुखायला लागलं, त्याला मुस्लिम लीगशी जोडायचं कारण मुस्लिम लीगनी या देशाला तोडलं, फाळणी केली. त्यांचा जो एक अजून आहे हिंदू महासभा, त्यांनी पण या देशाच्या या व्यवस्थेमध्ये फाळणीमध्ये त्याचं मोठं योगदान आहे. मुस्लिम लीगचा उल्लेख करण्याच्या मागचा यांचा उद्देश काय, या राज्यामध्ये आणि या देशामध्ये सामान्याची भूमिका नसली पाहिजे ही भाजप मानसिकता आहे. ते काल नरेंद्र मोदींच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये जे सांगली भिवंडी आपल्या जागेचा उल्लेख आपण करताय, आमचे सगळे कार्यकर्ते एकजुटीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत. आपण जे काही प्रश्न विचारताय की मतं एकमेकाला जातील का, बिलकुल जाणार, कारण की राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जे ओरिजिनल पक्ष आहेत त्यांचे दोन्ही नेते आमच्याजवळ बसलेली आहेत. नरेंद्र मोदी सांगतात की हा नक्की शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या निर्माण केलेला हा जो शिवसेना आहे त्याच शिवसेनेला नकली शिवसेना माझं आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून सत्तेचा दुरुपयोग करून शिवसेनेला जे तोडलं गेलं, राष्ट्रवादीला तोडलं गेलं, एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किंवा शिवसेनेचे ओरिजिनल कार्यकर्ते विसरणार नाही आहे. त्यामुळे मत ट्रान्सफरचा हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला हे कुठलाही नाही, तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि खाली नेते हे जॉली ही लढाई लढतील आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या महाविकास आघाडीचे सगळेच्या सगळे उमेदवार जिंकून येतील अशी परिस्थिती आहे. आज पाच पहिल्या केसमध्ये ज्या पाच लोकसभेच्या निवडणुका होतात त्या पाचही महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकणार अशी परिस्थिती आज विदर्भामध्ये आहे. 30 लाट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे, जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. काल तर तिथं पैसे देऊन लोक आणली चंद्रपूरला, लोक नरेंद्र मोदींचं भाषण सुरू झालं लोक उठून चालले होते. ठीक आहे, कॅमेरे तिकडे फिरत नाही तो भाग वेगळा आहे, पण मी तुम्हाला सांगतो की कालची जी परिस्थिती पाहिली आणि मोदींचं जे रटाळ भाषण जे आहे कायम काँग्रेसला शिवा देणं, मुस्लिमांना शिवा देणं, राजनाची वृत्ती ठेवणं, जनतेला काय देणार तुम्ही? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्याच्यावर का नाही बोललेत? महागाईवर का नाही बोललेत? बेरोजगारी का नाही बोललेत? गरिबांबद्दल का नाही बोललेत? ते प्रश्न त्यांचा विषय नाही. आज देशाच्या प्रधानमंत्र्यांकडून जे काही अपेक्षा होत्या त्या सगळ्या भंग झालेल्या आहेत आणि यांचे उमेदवार नरेंद्र मोदींसाठी मत मागतात. त्यासाठी नरेंद्र यांचे सगळे संपलं, याचं काम ते नरेंद्र मोदीला मत करावं असं भाषण राज्याच्या नेते आणि त्यांचे उमेदवार करतात आहेत. जसं अल्लाह के नाम से दे दे बाबा असं वाला जे आहे ना मंत्र, तशी परिस्थिती चाललेली आहे. नरेंद्र मोदींसाठी कशाला व त्यांना मत कशाला लोक करतील महाराष्ट्रात? शेतकरी सुखी नाही, बेरोजगार सुखी नाही, गरीब नाही, कोणी सुखी नाही, कशाला नरेंद्र मोदीला लोक मत मारतील? त्यामुळे जी परिस्थिती भाजपची झालेली आहे आणि खरं तर आम्हाला आमचं संविधान आणि लोकशाही आमच्यासाठी महत्वाची आहे, त्यासाठी मी ही लढाई आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज जी परिस्थिती आहे लोकांनी ते मान्य केलेलं आहे. मतविभाजनाचे राजकारण जे बीजेपी करते आहे त्यालाही यावेळेस पूर्णविराम लागणार आहे हे तुम्हाला निकालाच्या निर्णयामध्ये पाहायला मिळणार. बघा, एक गोष्ट तुम्हाला पहिल्या प्रथम सांगितली गेलेली आहे. मला वाटतं जयंतराव आप बोललात की ही महाविकास आघाडी जास्तीत जास्त व्यापक कशी होईल,
त्या दृष्टीने आम्ही आठवत प्रयत्न केले आणि मला खरंच या सर्व आमच्या सहकार्यांना धन्यवाद द्यायचे आहेत, कारण त्यांनी एकही जागा न मागता पूर्णपणाने देशाच्या घटनेचं रक्षण करण्यासाठी आणि लोकशाही वाढवण्यासाठी एक ताकद जी आम्ही उभी करतो त्या ताकदीमध्ये त्यांची सुद्धा ताकद ही जोडली. मला त्यांना खरंच मनापासून धन्यवाद द्यायचे, नुसतं तोंडावरती मी बोलत नाही, पण एकही जा न मागता त्यांनी ही भूमिका स्वीकारली. आमची अपेक्षा अशी होती की प्रकाशजी सुद्धा आमच्या महाविकास आघाडी देतील, त्यांना काही जागा आम्ही देऊ केल्या होत्या, दुर्दैवाने ते काही शक्य झालं नाही. आणि म्हणूनच मी साधारणतः गेल्या आठवड्यामध्ये आपल्याशी बोलताना ही भूमिका जाहीर केली होती की ते काही जरी बोलले तरी आम्ही त्यांना काही उत्तर देणार नाही. आजही प्रकाशजींबद्दल आमच्या मनामध्ये प्रेम आदर आहे. मी सुद्धा संविधान रचण्यासाठी एक दिलदारी किंवा मोठी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला आजही वाटतं, पण आत्ता तरी ते शक्य झालेलं नाहीये. भविष्यात काय कसं घडेल आपण बघू. बरं, एक मिनिट, एक झालं का मग? काल तीन गोष्टीच एकत्रित एक योग होत विचित्र. एक सूर्यग्रहण होत, अमावस्या होती आणि यांची सह होती. असा योग पहिला प्रथम आपल्या देशामध्ये होता. फार विचित्र योग होता असं सगळे एकत्र येणं. याच्या पुढे मी आपल्या सर्व प्रसार माध्यमांना एक मुद्दा म्हणून सांगणार आहे की काल भाषण झालं ते देशाच्या पंतप्रधानांचं नव्हतं. ज्याला शिवसेना प्रमुख कमळाबाई म्हणायचे, साक्षीदार माझ्या बाजूला बसलेत कारण त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. आणि मी त्या पक्षाला भाकड भेकड भ्रष्ट जनता पक्ष असं म्हणतो. त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी, कारण निवडणूक प्रचार जर पंतप्रधान एका पक्षा करायला लागले तर घटनेवरती हात ठेवून जी आम्ही शपथ घेतो त्या शपथेचा तो भंग होईल. आणि म्हणूनच मला वाटतं की कालचं त्यांचं जे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचं होतं, कारण ते अध्यक्ष सुद्धा त्या पक्षाचे नाही आहेत. आम्ही यापुढे जे त्यांना उत्तर देऊ, कृपा करून माननीय पंतप्रधानांना उत्तर दिले असं कोणी समजू नये. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आमच्याकडनं कदापि होणं शक्य नाही. आमचे राजकीय जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये हा भेकड जनता पक्ष आहे. भेकड मी एवढ्यासाठी म्हटलं की शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून हे देशभक्त पक्षांना सतवत आहेत, त्यांच्यावर खाडी टाकतायत, अटका करतायत, धक्क्या देत आहेत. यांच्या ताकद नाही म्हणून मी यांना भेकड म्हटलं. भाकड एवढ्यासाठी म्हटलं, यांच्याकडे कोणी नेता निर्माण झालेला नाहीये. आदर्श अशोकरावांचा वेगळा, पण त्या व्यतिरिक्त विचारांचा आदर्श हे देऊ शकले नाहीयेत. आणि भ्रष्ट एवढ्यासाठी म्हणतो की संपूर्ण देशातले भ्रष्ट तेतुका मिळवावा आणि भाजपा पक्ष वाढवावा असं त्यांचं धोरण आहे. एनडीए पूर्वी एक ताकदवान एक आघाडी होती, आता हा ठिगळ्यांचा पक्ष झालेला आहे. ठिगळं ठिगळं जोडून ते एनडीए करत. नकली सेनेबद्दल म्हणाल तर ज्यावेळेला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील, मला नक्की कल्पना नाही. आणि आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसांनी येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कहर झाला. यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे. आता जे निवडणूक रोख्यांचा जो विषय सगळीकडे आलेला आहे, चंदा दो आणि धंदा लो आणि काही ठिकाणी धाडी टाकून निवडणूक रोखे हे कसे जोर जबरदस्तीने, म्हणजे पूर्वी मुंबईमध्ये एक असं वातावरण होतं की मारुती 1000 ही गाडी नव्याने आली होती. मारुती 1000 गाडी घेतल्याबरोबर कोणत्या तरी भाईचा फोन जायचा आणि त्याच्याकडनं खंडणी उकळली जायची. तशी खंडणी गोळा करणं हे एक केंद्र झालेलं आहे. आणि या खंडणीखोर पक्षाचे हे नेते काल येऊन शिवसेनेला नकली ठेवून गेले. त्यांना मला सांगायचे की कृपा करून तुमचा सगळा जो काही इतिहासाचा अभ्यास आहे तो तपासून बघा. 2019 साली तुमच्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना प्रमुखांच्या फोटो समोर लोकांगण घालायला मातोश्रीत आले होते, तेव्हा सुद्धा मीच होतो. आमची हीच शिवसेना होती. आणि तुम्हाला आता तो सगळा विसर पडलेला जरी असला तरी महाराष्ट्रात जनतेला तो विसर पडलेला नाही. मला असं वाटतं की खंडणीखोर पक्षाच्या एका नेत्यांनी
शिवसेनेला हिणवणं बरोबर नाहीये, कारण यांना शिवसेना गुजरातला पळवायची होती, ती मी पळू दिली नाही, म्हणून त्यांच्यासोबत जो चायनीज माल बस आहे त्याच्यातच त्यांचं ते एक सुख मानतायत, तर त्यांचं सुख त्यांना लख लाभो. मैंने सारी बातें जो मराठी में कही शायद मुश्किल होगा हिंदी में ट्रांसलेट करना, लेकिन कल मोदी जी महाराष्ट्र में आए थे और कल का योग, जैसे मैंने कहा कि ऐसा योग बहुत सालों के बाद आया, एक तो कल सूर्य ग्रहण था, अमावस भी थी और मोदी जी की सभा भी थी, तो इतना बुरा योग बहुत सालों के बाद शायद देश ने अनुभव किया है. और कल जो उन्होंने भाषण किया वो प्रधानमंत्री का नहीं था, भ्रष्ट जनता पार्टी के एक नेता नरेंद्र मोदी जी का था. मैंने पहले कहा है कि चुनाव अब शुरू हुआ है, चुनाव की तैयारी शुरू हुई है, प्रधानमंत्री अगर एक पार्टी का प्रचार करने लगे तो वो अच्छी बात नहीं है. और इसके आगे जब हम उनकी आलोचना करेंगे तो सब लोग ध्यान में रखें कि हम अपने देश के प्रधानमंत्री की आलोचना नहीं करेंगे, हम तो भ्रष्ट जनता पार्टी के एक नेता नरेंद्र मोदी जो है उनकी आलोचना करेंगे. तो कृपा कर ऐसे कभी नहीं मानना कि हमने उनके ऊपर कुछ टिप्पणी की तो प्रधानमंत्री की आलोचना की, ऐसे आप नहीं मानना. अगर वो हमें हमारी आलोचना करेंगे तो हम भी उनकी आलोचना करेंगे. उन्होंने जो बात कही नकली सेना की, मैं तो कहता हूँ कि अतः खंडनी खोर हिंदी शब्द का है, रिश्वतखोर नहीं, रिश्वतखोर म्हणजे धन उगारी पार्टी के एक नेता नरेंद्र मोदी जी है. सभी लोग जानते हैं कि कुछ दिन पहले इलेक्ट्रोल बॉन्ड का जो घोटाला, जो माना जाता है कि पूरी दुनिया का सबसे बड़ा घोटाला या देश का सबसे बड़ा घोटाला है, उस घोटाले का पर्दाफाश जब हुआ तो सब लोगों को पता चला कैसे इन लोगों ने, भ्रष्ट जनता पार्टी के लोगों ने डरा कर धमका कर, और उनके जो एजेंसीज है ईडी सीबीआई इनकम टैक्स रेड वाकर चंदा लिया है, मतलब चंदा दो और धंधा लो, तो ये तो अभी जो आपने कहा धन उगाही जो करते हैं, नवीन शब्द है, वसूली से वसूली पार्टी है, वसूली सेना है, त्यांच्या सोबत जे ती वसूली सेना है. आणि शिवसेना प्रमुख तो कहते थे कि ये कमलाबाई है, और मैंने तो इनका नामकरण जो किया है क्योंकि बहुत सारे नाम बदली किए उन लोगों ने, तो मैंने भी उनका नाम बदली किया है. मैं उनको भ्रष्ट जनता पार्टी कहता हूँ, भाकड़ भेकड़ पता नहीं कितने मराठी के शब्द हिंदी में जैसे कैसे आते हैं, लेकिन जिस तरीके से उनका प्रचल रहा है तो उन्होंने आजू बाजू देखना चाहिए था कि कितने लोग भ्रष्ट लोग उनके आजू बाजू में बैठे हैं. एक वॉशिंग मशीन खोली जरूर है और एक वॉशिंग पाउडर की एड भी आती थी, दाग अच्छे है, याद है ना आपको, दाग अच्छे है, तो अच्छे दाग वाले लोग या देखे कि किसके ऊपर दाग है, जिसके ऊपर दाग है वो मोदी जी अपने पार्टी में रहते हैं और उनका सम्मान करते हैं. तो ऐसे रिश्वतखोर और भेकड़ भाकड़ भ्रष्ट जनता पार्टी नेता अगर मेरी आलोचना करे तो मैं उसकी कोई कीमत नहीं देता. प्रधानमंत्री ने जो कुछ कहा, प्रधानमंत्री एक इंस्टीट्यूशन है, इंस्टीट्यूशन की इज्जत हम रखते हैं, मगर मैं 1958 से आज तक देख रहा हूँ कई प्रधानमंत्री मैंने देखे दूर से नज़दीक से, इस इंस्टीट्यूशन की इतनी बेइज्जत नरेंद्र मोदी ने जो की इससे पहले किसी ने नहीं की थी, और इसलिए जो कुछ होते हैं वह इंस्टीट्यूशन की बेइज्जत करने जैसी बात कहते हैं. इज रिस्पॉन्सिबल प्राइम मिनिस्टर कैसे हो सकता है कि वैसे हुआ आदमी कैसे हो सकता है, इसका दर्शन उन्होंने किया.
हे खरंय की विनोद घोसाळकर यांनी प्रचार सुरू केला होता, पण विनोद घोसाळकर हे आमचे कट्टर शिवसैनिक आहेत. साहजिकच आहे, मध्ये जी जागा वाटपाची चर्चा सुरू होती त्यामध्ये उत्तर मुंबई काँग्रेसने लढावी का शिवसेनेने लढावी याच्याबद्दल आमच्या चर्चा सुरू होती. दिवसागुन दिवस पुढे चालले होते, म्हणून एक तयारी असायला पाहिजे म्हणून मी तयारी नक्की सुरू केली होती. मात्र आज ही जागा आम्ही काँग्रेसला सोडल्यानंतर माझा तमाम जो तिथला शिवसैनिक आहे विनोद घोसाळकर सह ते महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी नक्की प्रयत्न करणार. आता आता ज्या वेळेला आम्ही यादी जाहीर करतो ते व्यवस्थित समजुतीने जाहीर करतो, त्याच्यामुळे आता त्याच्यावरती आता चर्चा थांबलेली आहे, आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे. मला असं वाटतं आणखीन काही प्रश्न असतील वेगळे तर विचारा. हो नक्की जाहीर केला जाईल. संपूर्ण देशासाठी काँग्रेसने एक उत्तम जाहीरनामा जाहीर केलेला आहे. साहजिकच आहे इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर हा जाहीरनामा सत्यामध्ये त्याचं रूपांतर होईल. मात्र राज्यासाठी जर काही आमचे वेगळे जे विषय असतील किंवा आहेत त्याचा त्याचा आम्ही उल्लेख आमच्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात करू. आणि अशी आवश्यकता नाही की मोठा जाडजूड आणखीन वेगळा काही वचननामा ज्याला आम्ही म्हणतो ते देण्याची आवश्यकता आहे, पण इंडिया बरोबर म्हणजे देशाच्या वचननाम्याबरोबर आपल्या महाराष्ट्राची सुद्धा जी काही महत्वाचे प्रश्न त्याच्यात आम्ही नक्की जोडू.